नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर बालाजी लाहोरकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण या विषयांतर्गत ज्या ज्या घटकांवरती चर्चा करत आहोत, हे सर्व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA BSc सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। तसेच जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। आणि मराठी भाषेमध्ये हा संपूर्ण व्हिडिओ आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा। फूड रिसोर्सेस म्हणजे अन्न स्रोत, या घटकाचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। या अंतर्गत जागतिक अन्न समस्या काय आहे याचा आढावा घेऊया। सन 1960 सुमारास जगातल्या बहुतेक विकसनक्षम राष्ट्रांमध्ये वेगाने वाढत असलेल्या लोकसंख्येच्या तणावामुळे अन्नाचा तुटवडा भासू लागला होता। त्यावेळी बऱ्याच तज्ञांना माल्थसच्या सिद्धांताचे महत्व वाटू लागले। तथापि गेल्या 30 वर्षात विकसनशील राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायाने, आधुनिकीकरण व हरित क्रांती यांच्या संयुक्त परिणामाने अन्नधान्याची उत्पादने प्रचंड वेगाने वाढली। अशी वाढ होण्यामध्ये शेती क्षेत्राचा विस्तार, नवीन संकरित बी बियाणे यांची उपलब्धता, रासायनिक खतांचा वापर, यांत्रिकीकरण, कीटकनाशके, जंतुनाशकांचा वापर या गोष्टींचा समावेश होतो। शेतीखालील जमीन वाढवताना पर्यावरणीय दृष्ट्या मर्यादा येतात, कारण जंगले कुरणे यांची क्षेत्रे कमी करणे पर्यावरणाला घातक असते हे आपण पाहिलेले आहे। यासाठी निम पडीक व पडीक जमिनीचे व्यवस्थापन शेतीसाठी करणे, तसेच उपलब्ध शेती क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याविषयी शास्त्रीय दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे। हे महत्त्वाचे उपाय केले गेले पाहिजेत। हरित क्रांती आणि चुकीच्या शेती पद्धतीमुळे जागतिक हवामानात बदल घडू लागले, याचा अन्नधान्य उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला। वर्तमानात शेती उत्पादन आणि अन्नाची क्षमता या दोन गोष्टी अत्यंत दोलायमान अवस्थेत आहेत। शेतीच्या व्यापारीकरणामुळे शेतीचे अन्नधान्य पिकवण्याचे क्षेत्र कमी कमी होत गेले, नगदी पिकांच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले। आशिया खंडातील हवामान सुद्धा अन्नधान्य उत्पादनासाठी दिवसेंदिवस प्रतिकूल होत जात आहे। भारतामध्ये दुष्काळी स्थितीची वारंवारता वाढली गेली, मौसमी हवामानाचे पावसाचे वितरण विषम होत गेले, अवर्षण व टोळधाड या पर्यावरणीय आपत्तीमुळे अन्नधान्य उत्पादन घटले, लोकसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य उत्पादन व मागणी याचे गणितच कोलमडले, त्यामुळे जगात उपासमार व कुपोषणाचे प्रमाण वाढले। जगाच्या तुलनेत भारतातील उपासमारीचे प्रमाण 17% इतके आहे। विकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग मंद असल्याने अन्नधान्य मागणीचा दर हा अल्प आहे, तर अविकसित आणि विकसनशील देशातील लोकसंख्या वाढीच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याची मागणी तर अफाट आहेच, पण गरिबी व श्रीमंती यातील दरी वाढल्यामुळे अन्नाची समस्या ही बिकट होत चालली आहे। मांस, मासे व दूध याद्वारे मानवाची प्रथिनांची गरज भागते। मांस, मासे, दूध व फळे यांची परकीय मागणी त्यांचे भाव वाढवतात व स्थानिक लोकांना या पोषक अन्न पदार्थापासून वंचित राहावे लागते। मांस, दूध, मासे यांची उत्पादनाची स्थिती लक्षात घेता विकसित राष्ट्रांमध्ये सन 1965 ते 1980 पर्यंत त्याच 2.5 पटीने वाढ झाली त्यामध्ये, तर विकसनशील राष्ट्रांमध्ये ही वाढ 25% इतकी होती। या तीन उत्पादनांचा संबंध मानवाच्या शारीरिक व मानसिक प्रकृतीशी असतो। मागासलेल्या गरीब राष्ट्रांमध्ये यांची उत्पादने कमी आहेत, तर बहुतेक उत्पादने व्यवसाय म्हणून केली जातात, त्याचा आहारातील वापर कौटुंबिक स्तरावर मर्यादित असतो। परिणामी शरीराला आवश्यक असणाऱ्या सत्वयुक्त पदार्थाचा पुरवठा विकसनशील राष्ट्रात निश्चितपणे कमी आहे। सन 1965 नंतर विकसनशील राष्ट्रांमध्ये कडधान्य, भाजीपाला, फळे, खाद्यतेल यांच्यामध्ये 95% वाढ झाली, तर निव्वळ लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड असल्यामुळे शेती उत्पादनात वाढ होऊनही
अन्नाची समस्या निर्माण झाली। आधुनिक शेतीचे परिणाम। शेतीमुळे भूमि उपयोजनात झपाट्याने होणारे बदल पर्यावरणास व परिसंस्थेस घातक ठरत आहे। आशिया खंडामध्ये जंगलांचे प्रमाण 20%पेक्षा कमी झाले आहे। भारतात तर 7% जमीन जंगलाखाली राहिली आहे। जंगलाची तोड करून तेथे शेतीचा विस्तार वाढत आहे। यावरून भूमि उपयोजनात जंगलाखाली असणाऱ्या जमिनीचे प्रमाण झपाट्याने कमी झाल्यामुळे पर्यावरणीय समस्यांचे प्रमाण वाढले आहे। यात बऱ्याच समस्या भूमि उपयोजनाशी निगडीत आहेत। शेतीच्या विळख्यात गवताळ प्रदेश अरण्ये ही नष्ट झाली। शेतीत खतांचा वापर संतुलित न केल्यामुळे जमिनीच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाले। खतांचा अतिरेकी वापर मृदेच्या थरात साचून मृदेचे रासायनिक व भौतिक संघटन बिघडवते। आधुनिक शेती पद्धतीमुळे पुढील समस्या उद्भवल्या आहेत। पहिली समस्या, जमिनीची धूप। शेती पर्यावरणातील जमिनीची धूप ही सर्वात महत्त्वाची समस्या जगभर उग्र झाली आहे। निर्वनीकरण हे जगातील मृदा धुपेचे एक मोठे कारण आहे। मृदेचा पर्यावरणातील परिसंस्थेच्या कार्यात्मक स्वरूपात महत्त्वाचा हिस्सा असतो, कारण यामध्ये नत्र, प्राणवायू, जलचक्रामध्ये आधुनिक विकसनशील राष्ट्रात याकडे मोठे दुर्लक्ष होत आहे। कारण धूप झालेल्या मृदेचे पुनर्स्थापन ही फार खर्चाची बाब असते। पाणी व पोषक द्रव्यांचे चक्रीकरण मृदेच्या माध्यमातून होत असल्याने उत्पादन वाढीसाठी मानवाने पाणी व्यवस्थापनात व पोषक द्रव्यांच्या कृत्रिम पुरवठ्यात अवाजवी प्रमाण वापरल्याने मृदेच्या प्रकृतीत बिघाड झाली। मातीचा 1 सेंटीमीटर जाडीचा थर स्थापित होण्यास 100 वर्ष लागतात, तर उजाड जमिनीवर पावसाच्या जोरदार प्रवाहाने तेवढी मृदा धूप ही एका दिवसात होऊ शकते। अतिचराईचे दुष्परिणाम। शेतीबरोबर रानात असलेले पशुधन चराईसाठी काळजीपूर्वक नीट न सोडल्यास अतिचराईमुळे मृदा धुपेला वाव मिळतो। तसेच चराव राणे, कुरणे व गायराणे अनिर्बंध गुरे चराईमुळे नष्ट होत गेली आहेत। अतिजलसिंचन। पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पूरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात। सिंचनाची सोय ही जरी उपयुक्त असली तरी तिचा योग्य प्रकारे वापर केल्याशिवाय ती सर्व दृष्टीने उपयुक्त ठरत नाही, कारण जमिनीच्या धारण क्षमतेपेक्षा पाण्याचा जास्त वापर केल्यास ते जमिनीत साचून राहते, त्यामुळे जमीन खारवते आणि हे खारवण्याचे दोष उत्पन्न होतात। यासाठी सिंचन योग्य प्रकारे करणे हितकारक ठरते। अतिजलसिंचनामुळे जमीन उत्पादनासाठी व्यर्थ ठरते, परिणामी त्याचा उत्पादनावर परिणाम होतो आणि उत्पादन घटते। भारतासारख्या कृषीप्रधान देशात सामान्य शेतकऱ्यापर्यंत शेतीसाठी पाण्याचा सुनियोजित वापर करण्याचे ज्ञान पोहोचणे आवश्यक आहे। खते कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे उद्भवलेल्या समस्या। हरित क्रांतीच्या प्रभावामुळे उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। त्यामध्ये पोटॅशियम, अमोनिया सल्फेट किंवा युरिया, नायट्रोजन, खार खतांचा समावेश होतो। अशा खतांचे अतिरिक्त वापराचे हे दुष्परिणाम कृषी दृष्टीने वाढलेली आहेत। अतिरेकी मात्रांच्या रासायनिक खतामुळे पिकांचे उत्पादन तात्पुरते वाढत असले तरी त्याचे दूरगामी परिणाम कृषी परिसंस्थेत मृदा व जलांच्या रचनेवर होतात। नंतर ही रासायनिक द्रव्ये उत्पादक न ठरता शेतीला विघातक करतात। पिके नुसतीच येतात पण त्यांचे एकरी उत्पादन उत्तरोत्तर घटत जाते। यावर कंपोस्ट खतांचा वापर हा भरीव उपाय आहे। शेणखत, मलमूत्र यामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत नाहीत, कारण ही नैसर्गिक खते ग्रहण करण्याची पिकांची क्षमता नैसर्गिक तत्वावर आधारलेली आहे। शेती उत्पादने वाढविण्यासाठी आधुनिक शेती, जंतुनाशिके व कीटकनाशकांचा प्रमाणाबाहेर वापर केला जातो। ही विषारी द्रव्ये मातीतून लवकर विघटित अथवा विसर्जित न होता वनस्पतीद्वारे प्राण्यांच्या शरीराला हानिकारक आहेत। ही नैसर्गिक खते व्यवस्थित ग्रहण करण्याची पिकांची क्षमता निसर्गावर आधारलेली असते। भारतासारख्या देशात मात्र रासायनिक खताबरोबरच जंतुनाशके व कीटकनाशके यांचा वाढता खप लक्षात घेता पर्यावरणातील हे रासायनिक प्रदूषण किती गंभीर आहे हे लक्षात येते।
पक्षांवर सुद्धा कीटकनाशकांच्या सेवनाने गंभीर परिणाम झाले आहेत। ही कीटकनाशके पिकांवर फवारल्यामुळे हवा, अन्न व पाणी यामधून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात। क्लोरीनयुक्त कीटकनाशकामध्ये DDT चा, फॉस्फरसयुक्त कीटकनाशकामध्ये रोगर, TIC-20, डायझोन, पॅरामार, भतमार इत्यादींचा समावेश होतो। धातूचा रासायनिक कीटकनाशकामध्ये कार्बोनेट, निकोटिनाइट इत्यादींचा समावेश होतो। कीटकनाशके पिकावर, वनस्पतीवर फवारल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर ओढे, नाले यांच्या मार्फत नद्या व तलावात मिसळतात व अन्न साखळीतून, आहारातून शरीरात प्रवेश करतात। पाणथळ व खारट जमिनीच्या समस्या। पाणथळ व खारट जमिनीच्या समस्या या मुख्यतः कालव्यामार्फत केल्या जाणाऱ्या जलसिंचन क्षेत्रात आढळून येतात व त्यामुळे मातीची उत्पादकता, सुपीकता एकदम घटते। भारतात या प्रकारच्या कालवा सिंचनातून 20%-हून अधिक जमीन पाणथळ व खारट झालेली आहे। जगात 30-40% जलसिंचन क्षेत्रात माती खारवट बनलेली आढळून येते। जास्त पावसाच्या प्रदेशात म्हणजे आसाम, बिहार, पंजाब, बंगाल, केरळ, पावसाळ्यामध्ये कालव्याच्या पाण्याचा वापर करणे अवघड होते व त्यातून पाणथळ जागा वाढतात, दलदल वाढते। धरणे व कालव्याने पाणी पुरवठा कमी पावसाच्या भागातील शेतीला केला जातो। हमखास पाणी पुरवठा व्हावा व पाण्यामुळे शेती उत्पादन वाढावे यासाठी तर हे जलसिंचन प्रकल्प उभारले जातात। बागायती शेतीचा फायदा हमखास होणार असतो। ऊस, फळे, भाजीपाला यांचे उत्पादन वाढले ही भूमिका त्यामागे असते। शेतकरी पिकांना पाणी देतो का जमिनीला देतो हेच कळत नाही। पाणी आले म्हणजे सधनता येत नाही, त्यासाठी ते पाणी काळजीपूर्वक वापरणेही तितकेच महत्त्वाचे असते। सुरुवातीला जलसिंचन प्रकल्पांचा 15-20 वर्ष चांगला फायदा दिसतो पण नंतर मात्र निष्काळजीपणाने पाण्याचा गैरवापरामुळे जमिनी पाणथळ खारवट होतात। याचा धोका कोणालाही वाटत नाही। आपणच अतिसिंचन व निष्काळजी सिंचनामुळे हे जमिनीच्या नापिकतेचे संकट ओढावून घेतलेले असते। जलसिंचनाने क्षारयुक्त झालेली जमीन पुढील उत्पादनासाठी निरुपयोगी बनते। क्षारयुक्त जमीन दुरुस्त करणे अशक्य असते, त्यासाठी कमीत कमी 100 वर्षाचा काळ लागतो। मानवाच्या निष्काळजीपणामुळे जमिनी नापीक झाल्या आहेत। प्रत्येक पिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊनच त्याला पाणी दिले गेले पाहिजे। भरपूर पाणी दिले की भरपूर पीक निघते अशी चुकीची धारणा काही शेतकऱ्यांची आहे, ती मार्गदर्शनातून दुरुस्त केली पाहिजे। शेती प्रधान देश असल्यामुळे भारतात शेतीच्या पाण्याच्या वापराचे नियोजन करणे आवश्यक आहे। जगात ज्या भागात शेतीसाठी अतिसिंचन केले जाते तेथे क्षार जमिनींचा प्रश्न निर्माण झाला आहे। पाण्याचा निचरा करून क्षार जमिनीचा प्रश्न सुटत नाही। जमिनीतील क्षारांचे प्रमाण किती आहे हे तपासले पाहिजे। सोडियम, कॅल्शियम, मॅग्नीज, क्लोराईड्स, नायट्रेट्स, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स इत्यादी क्षार जमिनीत असतात। त्या क्षारांचा अतिरेक झाल्यास जमिनी नापीक बनतात। पाणी व खतांच्या चुकीच्या पद्धतीने अमर्याद वापर झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो। ताड, निलगिरी, सुरी इत्यादी वनस्पती जमिनीच्या खारवटाला कमी करतात। आधुनिक शेती करत असताना जमिनीच्या गुणवत्तेला बाधा येणार नाही याची काळजी घेऊनच पर्यावरणपूरक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्य समस्येवर मात करता येईल यासाठी लोकसंख्या नियंत्रण सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। अशा प्रकारे आज आपण पर्यावरणशास्त्रातील एका महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास केला। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक आणि सबस्क्राईबचे बटन क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।